मत्तीवाड़ी तालुका निपाणी येथे श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव या पतसंस्थेच्या 11व्या शाखेचा उद्घाटन समारंभ आज सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार काकासाहेब पाटील हे होते. प्रारंभी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी माजी ऊर्जा मंत्री माननीय वीरकुमार पाटील व प्राध्यापक सुभाष जोशी यांच्या हस्ते फीत कापून नूतन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार काकासाहेब पाटील व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अण्णासाहेब हवले यांचे उपस्थित BDCC बँकेचे माजी संचालक माननीय लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे व सर्व संचालक व पदाधिकाऱ्यांचा माननीय अण्णासाहेब हवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 55 कोटी रुपये डिपॉझिट करून 32 कोटी रुपये लोन देऊन त्या वर्षी आम्ही 1.6 कोटी आपण नफा मिळवून आज 11व्या शाखा म्हणून मत्तीवाडी या गावामध्ये आम्ही ओपन केलेला आहे. आणि त्यासाठी उद्देश एवढंच की ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. सर्व कष्टकरी शेतकऱ्यांचं व्यापारी वर्गाचं निरुद्योग युवकांचं कुठंतरी एक त्यांचं बिझनेस निघावं आणि त्यांना कुठंतरी आर्थिक मदत व्हावं या उद्देशानं आम्ही या गावामध्ये एक शाखा ओपन केलेला आहे. आणि त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी व्यापारी बंधूंनी हितचिंतकांनी सगळं त्याचा लाभ घ्यावा असं या प्रसंगी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. या गावच्या विकासासाठी त्या गावच्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी आपली संस्था सदैव राहील असं या प्रसंगी मी ग्वाही देतो. आणि कुठल्याही प्रकारचं अडचणी असेल तर तुम्ही संस्थेशी संपर्क करा. मग ते कर्ज असू दे इतर कुठल्याही प्रकारचं अडीअडचणी असू दे तुम्ही या संस्थेशी संपर्क जर साधला तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू असे या प्रसंगी मी ग्वाही देतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही या संस्थेबरोबर व्यवहार ठेवावं. ज्ञात अज्ञात सर्व लोकांनी आपल्याला सहकार्य आतापर्यंत केलेलं आहे. इथून पुढे देखील तुमचं सहकार्य असावं. आम्ही देखील तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा असू दे सहकार्य आम्ही करू असं या प्रसंगी मी ग्वाही देतो. आणि आपण सर्वजण वेळात वेळ काढून आपल्या शाखेच्या उद्घाटनाच्या संदर्भात तुम्ही हजर राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. आणि मला इथं बोलायला संधी दिल्याबद्दल संयोजकांना आभार मानून माझं 2 शब्द संपवतो. या कार्यक्रमास दाजी पाटील, नेताजी पाटील, कृष्णात खाडे, पांडुरंग पवार, विश्वास अबाणे, दीपक सुतार, पांडुरंग पाटील, दिलीप पाटील, बाळासो मगदुम, नामदेव शिंदे, सीताराम खाडे यांच्यासह सर्व संचालक व कर्मचारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सर्वांचे स्वागत करून राजू खिचडे कारतगा यांनी आभार मानले.